हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल। तुमचं चॅनल तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर आज आपण शिकणार आहोत की ऑटो कशा पद्धतीनं जोडला जातो, म्हणजे ऑटो कशा पद्धतीनं सेट करायचं, वायरी वगैरे कशी जोडायची, ते तुम्हाला संपूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे। तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता तुम्ही व्हिडिओ संपूर्ण बघा, तुम्हाला सर्व काही समजून जाईल। तर तीन वायरे आहेत, RYB, लाल, निळी, हिरवी। तर RYB प्रमाणे आपण जोडायचं असतं सुरुवातीला। रेड कलरला रेड कलर, म्हणजे आता तुम्ही बघू शकता इथं येलो कलर आहे, हा निळा कलर आहे आणि हा लाल कलर आहे। तर ह्याच्या पण वायरी सेम टू सेम जोडायच्या आहेत कलरला कलर। तर आता आपण जोडून घेऊया सुरुवातीला पिवळा कलर आहे, नट ढली करायची अशी जवळ येऊ। घेतलं हे तर संगीत यार आहे, हे व्यवस्थितपणे जोडून घ्यायचं आहे। तर आता आपण पिवळी वायर पूर्णपणे जोडून घेतलेली आहे टाईट करून, आता ही वायर जोडणार आहे आपण निळी। हा असं जॉईन करत म्हणजे व्यवस्थित बसतंय। ऑटो असल्याचा एक फायदा होतो की ॲटोमॅटिक मोटर चालू होती, आणि जरी आपण कुठं बाहेरगावी हे गेलो असलो लाईट आली की ॲटोमॅटिक चालू होती, मोटर वगैरे बंद राहत नाही, ते एका मिनिटाचं टायमिंग असतं। आता आपण ही लाल कलरची वायर राहिलेली आहे ती जोडून घेऊ, ही लाल कलर। नट पूर्णपणे टाईट करायचे असतात, म्हणजे लूज कनेक्शन काही ठेवायचं नाहीतर मग ही वायर काय होती, लूज कनेक्शन आहे असलं की ही वायर करपते। तर आपल्या तुम्ही बघू शकता ह्या तीन वायरी जोडून झालेल्या आहेत, RYB ही दुसरा आहे, हे पूर्णपणे टाईट कनेक्शन झालेलं आहे। आता त्यातून थोडंसं म्हणजे भरपूर लांब त्या वायर आहेत त्याच्यामुळे हे तर थोडंसं आपण साईडला करूया, इथं साईडला केलेलं आहे। आता हे बघू शकता तुम्ही, हे ब्लॅक वायर एक आहे, म्हणजे दोन ब्लॅक आहेत दोन व्हाईट आहेत, ह्यातली एक व्हाईट आणि एक ब्लॅक ह्या दोन्हीचा जॉईंट करून घेतलेला आहे आणि परत ह्या सेपरेट सेपरेट जोडायच्या आता पिऊन पेटून। तर तुम्ही अगोदर बघू शकता की अगोदर आपल्या मोटरला म्हणजे स्टार्टरला ऑटो नव्हता, त्याच्यामुळं होतो ही लिंक असते, ही लिंक तुम्ही बघू शकता। तर ही लिंक काढून टाकावी लागते ऑटो जोडायचं म्हटल्यावर। तर मग आधी आपण ही लिंक काढून घेऊया, ही तुम्ही बघू शकता अशा प्रकारची लिंक असते स्टार्टरला टाकलेली। तर ऑटो ज्या वेळेस आपण जोडतो त्यावेळेस ही लिंक काढून ठेवावी लागते, इथं आपण ठेवूया ही। तर आता सर्वप्रथम आपण ह्यातली ब्लॅक वायर, ब्लॅक असो किंवा व्हाईट, ह्यातली कोणती पण वायर कुठेतरी जोडली तरी चालते। तर आपण आता इथं ब्लॅक जोडूया, इथं तुम्ही बघू शकता फक्त कनेक्शन लूज नसलं पाहिजे, जिथून आपण आता फ्यूज काढली का स्टार्टर तिथं जोडायचं आहे, ही चांगल्या प्रकारे टाईट केलेला आहे। आता हे जे आहे का एक ब्लॅक आणि एक व्हाईट वायर, हे दुसऱ्या जागेला म्हणजे हे फ्यूज एक नंबरला इथं होती आणि इथं, तर हे दुसऱ्या जागेला ही वायर जोडायची, तर थोडासा नट ढिला करून घेऊया वायर साईडला।
आता ही जोडलेली आपण नट टाईट करून घेऊया. आणि इथं एक लास्टला ही लास्टची म्हणजे शेवटची जी एक राहिलेली व्हाईट वायर आहे ते आपण इथं टाकायची. तर अशाच प्रकारे आता हे ऑटो जोडून झालेलं आहे. तर आपण आता फ्यूजा खुपसून बघूया की ऑटोमध्ये लाईट येते म्हणा. ॲक्च्युली फ्यूजा खुपसू या. तर आपण फ्यूजा खुपसत आहे. आता ऑटो जोडायच्या अगोदर आपण ह्या फ्यूजा काढून ठेवलेलं आहे कारण का तर ह्याच्यामध्ये सप्लाय असते. तुम्ही पण जोडताना फ्यूजा काढून जोडत जावा, त्याच्यामुळे काही अडचण येणार नाही. आता फ्यूजा खूप असलेली आहेत. आपण तुम्ही बघू शकता इथं ऑटोमध्ये लाईट आलेली आहे पॉवर ऑन. ही लाईन फॉल्टची लाईट लागलेली आहे. आता सध्याला आपली सिंगल फ्यूज लाईट चालू आहे. तर थ्री फ्यूज लाईट आल्यावर पण आम्ही तुम्हाला दाखवू की ऑटोवर मोटर कशी उचलते ते. आणि आत्ता काय लाईट आल्यावर चालूच होईल की आता? हां, ॲटोमॅटिक चालू होणार. हे मॅन्युअलला टाकलेलं आहे. हे एकटं टाकलं की ॲटो ॲटोवर ॲटोमॅटिक मोटर चालू होणार. एक मिनिटाचं टायमिंग आहे. तर तुम्ही बघू शकता स्टार्टर न चालू झाल्यास लाल किंवा निळी वायर बदलायची ह्यातली. तर मला काय वाटत नाही ही काय बदलावं लागलं, आपलं कनेक्शन एकदम व्यवस्थित झालेलं आहे. तर अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.